नमस्कार, योकार गोवा टुडेत हांव दत्तराज नायक. सविस्तर खबरां आदीं हेडलायन्स. कोरोनाचे दुसरे ल्हारेची वाडटा खरसाण. गोंयांत फाटल्या 24 वरांत 927, देशांत 2,17,000 नवे दुयेंती. गोंयांत आनीक 6 बळी, एकलो होम आयसोलेशन पेशंट. टॅक्सीवाल्यांनी आंदोलन फाटी घेवचें, मागीर मागण्यो घेवन येवचें म्हणटा मुख्यमंत्री. मायकलाकूय मेसेज. मावीन म्हणटा अटी घालिनासतना बसकेक येयात. बाबू म्हणटा आपूण ना. साखळे पालिका राजकारणात बीजेपीक मोठो धपको. धर्मेश सगलानीचे पॅनलान 7-8-0 मतान सिद्ध केले भोमत. साखळेच्या राजकारणात फुडें कितें, सगळ्यांची नदर. हायवेच्या कामाक लागून बार्देसात उदकाची पायपलायन परत परत फुट्टा. मुख्यमंत्र्यांनी केले मान्य. परवलेचो प्लांट सुरू जातकीच बार्देशातलो उदकाचो प्रस्न बरे तरेन खंय सुट्टलो. गोंयांत कोरोनाची दुसरी ल्हार खर. पॉझिटिव्हिटी रेटूय वाडटा. सरकारान बोर्डाची एग्जाम फुडें धुकलची, ना जाल्यार ऑनलायन एग्जाम तरी घेयात. विद्यार्थ्यांचे मडगांवां आंदोलन. आनी कुडचडेचो नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकरा आड अविश्वास थाराव 9-8-6 मतांनी पास. विश्वास सावंताचे पॅनल आतां येतले सत्तेर. डीएमए थारायतलो नव्या नगराध्यक्ष पदा खातीर दीस. कोरोनाचे दुसरे ल्हारेची खरसाण वाडटा. फाटल्या 24 वरांत गोंयांत 927 नवे दुयेंती सापडले. देशांत फाटल्या 24 वरांत 2,17,000 नवे दुयेंती. दिसाक 1,200 दुयेंती सोंपपाक लागल्यात. गोंयांत फाटल्या 24 वरांत 6 जाण सोंपले, तातूंतलो एकलो होम आयसोलेशनांत आशिल्लो. 3 जाण भायले, बेळगांव, सिंधुदुर्ग आनी नोयडाचे. दुसरे वटेन कोविडा पासत वाचूंक वाशीन घेवप होच उपाय म्हूण टिका उत्सवाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळपाक लागला. मुख्यमंत्री म्हणटा सरकार आपलें काम करता, लोकांनी स्वता जावन जतनाय घेवची. कोविडाचे डे बाय केसीस वाढत असतात, त्याची आम्ही जबाबदारी ओन स्वतः जबाबदारी घेऊन सरकार आपल्या परीत वॅक्सिनेशन दिवपाचे काम करता. सरकार टेस्टिंग मोठ्या प्रमाणात करता, हॉस्पिटलाइज मोठ्या प्रमाणात करता, आयसोलेशन करता, किट देता, प्रिव्हेंशन करता. एक तरी काम इंडिव्हिज्युअल लेवलाचेर आम्ही करपाक जाय, ती तर यूज ऑफ मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग. कोविडाचे केसी वाढूक लागिल्ल्या 90% टुरिस्ट उणे झाल्यात. Many lockdowns and night curfews and other measures taken by Maharashtra, Karnataka also, Delhi the cases have gone up. Since the cases have gone up in other states of India, the tourists do not want to take a risk to go in other state and stay in a hotel or a guest house because they are worried about their near and dear ones back home and also who are traveling with them. So because of this, in the coastal belt we have seen, even including Panjim, we have seen that the number of tourists have gone down by 90%. लॉकडाऊन हो उपाय नी. लग्ना सारख्या कार्यांचेर काय निर्बंध जाय म्हणून बीजेपी प्रदेशाध्यक्ष उलयलो. वेंचणूक खंय जातलीच. ज्या तरेन कोविड केसीस पॉझिटिव्ह वाढतात, ही खरोखरच मातशे डेंजरशें दिसपाक लागलेले आसा. आणि म्हाका दिसता येणार आज किंवा फाल्यां, म्हाका दिसता आज मुख्यमंत्री आम्ही सगळे उलयले की थोडे रिस्ट्रिक्शनां जी आसा ती घालणे गरजेचे आसा. लॉकडाऊन हे कसे आसा की लॉकडाऊन हे 100% लॉकडाऊन ही त्याला हे असू शकना, पण काय जे कार्यक्रम असत किंवा बाकीच्या जे गोष्टी असतात त्याच्यावर डेफिनेटली थोडंसं कंट्रोल येऊक जाय. भायल्यान जे लोक येतात त्याच्या संदर्भात चेकिंगचा विषय बाकीचे असतात ते जाऊ जाय. म्हणजे अंदाजान आज सांगणार किंवा फाल्यां सरकार ह्या संदर्भात निर्णय घेऊक जाय. आम्ही उलयल्या त्यांचे कडे. आम्ही सगळ्याच जण आपापली लग्नाचे हे असत कारण आम्ही पळतात की सुरुवातीक असलं की कोणीतरी त्याचे परमिशन घेऊ जाय आणि करू जाय, हे न जाता भरमसाट लोकांक थंय आपोआप जाता. आमची वेगवेगळी फेस्टिवल असतात ह्या संदर्भात असत, ते किती असतात ते आता हळूहळू सगळी कडेनूच जाल्ले असतात आणि ह्या हातूंतल्यान आम्ही सगळ्यांनी सांभाळूनच करपाक जाय. त्यामुळे निवडणूक जातली, निवडणूक पोस्टपोन जाऊ शकना, असेंब्ली निवडणूक झाली नाही सगळी कडे, त्यामुळे निवडणूक पुढे उतली अशा जावचे ना. आणि 100% लॉकडाऊन हे सोल्युशन नाही. वाशिनां दिवपा खातीर आशिल्ली वयो मर्यादा काडची म्हूण गोवा फॉरवर्ड मागता. वॅक्सिनाचेर जो एज बार आसा
45 वर्षांच्या वयर म्हणून हो एज बार काढून मोडूंक जाय. अँड आय सपोर्ट दिल्ली चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल डिमांड बिकॉज 65% ऑफ द इन्फेक्टेड पीपल आर लेस दॅन 35 इयर्स ऑफ एज, एस्पेशली बिकॉज ऑफ दीज म्युटंट व्हेरायटीज ऑफ कोरोना व्हायरस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंड वेव ऑफ कोविड इन द कंट्री. कोविडाचेर वाशीन होच उपाय म्हणून गांवांनी वाशिनां घेवपाक बरो प्रतिसाद मेळपाक लागला. शुक्रारा सुमार 11,500 जाणांनी वाशीन घेतले. मुख्यमंत्र्यान म्हापशा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे इन्स्पेक्शन केले, थंय वाशिनां घेवंक बरो प्रतिसाद. सो वॅक्सीन इज व्हेरी इफेक्टिव्ह नाव, इट इज प्रूव्ड ऑल ओवर द वर्ल्ड, आणि वॅक्सिनाक सायड इफेक्ट काय ना. आता सगळ्या कंट्रीनी कितकेशेच कोटी झाले, 22 कोटी माईल वॅक्सिनेशन झाले दिसतं ऑल ओवर वर्ल्ड. सो कोणाक सिरियस सायड इफेक्ट असे कोणाक जाणार. वॅक्सिन घेतले की तुका जाल्यार सुद्धा कमी प्रमाणात जातले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. टॅक्सीवाल्यांनी आंदोलन फाटी घेवचे आनी मागीर मागण्यो घेवन मुखार येवचे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंतान उलो मारला. कलंगूटचो आमदार मंत्री लोबोय आंदोलन फाटी घेयात म्हूण मागता. येरादारी मंत्री मावीन म्हणटा शिष्टमंडळ घेवन येयात, बसकेक कसल्योच अटी घेवन येवं नाकात. बाबू आजगांवकर म्हणटा गोवा मायल्स आपणे हाडले खरी, मात ह्या प्रकरणात आतां हांव ना. टॅक्सीवाल्यांचो आंदोलन फाटी घेवंक न्हयकार. पण त्याची डिमांड असा की बेगिनच्या बेगीन रिझॉल्व्ह कर म्हणून इश्यू. पण तुम्ही आपयला त्यांना. असं तर त्यांनी पहिले सांगते. टॅक्सीवाल्यांक आंदोलन फाटी घेवंक लाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगला. कळंगूटचो आमदार मंत्री उलयलो. तुम्ही हितूंतल्यान अपील करूंक सोदताले? Not, you know, there are some members from our Kalamut constituency. Ani expression na de, ek membership na, any collective decision yo pal jaye. Chief Minister is ready to talk to them. Maza request ha sagle taxi owners ya, jay strike ajer badla, tenchani vidraw karche. चर्चिल म्हणता लोकांक बऱ्याक पडटा तो निर्णय घेयात. म्हणटा म्हणते गोवा मायल्स आहा पळय ते स्क्रॅप करा. हांव कितें म्हणटा कितें बेनिफीट जाय ते बरें जाय ते कितें करचें. म्हगेले कोण गोंयकार पळय हाय तेंका कितें बरें जाय ते करचें. टुरिझम मिनिस्टर म्हणता आपूण आता ह्या प्रकरणात ना. आणि हांवें तेंका पयली सूचना दिली तुम्ही मिटर लायात काम करता कंप्लीट. बरं टॅक्सी ओनर्सांक तुमची मागणी कितें आसतली एकूच? हांव आता ना. येरादारी मंत्री म्हणता बसके वेळार कसल्योच अटी नाका. टॅक्सीवाल्यांनी आधीच कायदो मोडला. आय वील नॉट एक्सेप्ट एनी प्री कंडिशन फॉर टॉक्स. देर आर नो प्री कंडिशन. अ डेलिगेशन, रिस्पेक्टेबल डेलिगेशन रिप्रेझेंटिंग ऑल टॅक्सी असोसिएशन वूड बी मोस्ट वेलकम अँड दे वील बी परमिटेड जस्ट लाईक लास्ट टाईम. पती आत्र न्हू ते करता ते थिंगा बसून थिंगा शो करता तो तियात्र न्हू. इट इज नॉट अ शो आय एम गोईंग टू अटेंड लायव्ह करपाक. तेंकां एक कळपाक जाय, तेंकां हायकोर्टाचो आदेश आसा बेगीनचे बेगीन मिटर घालपाक. दे आर ऑलरेडी इन कंटेम्प्ट. पीटीएजी आय हर्ड आर गोईंग टू द हायकोर्ट ऑर समबडी एल्स विल गो. आंदोलन फाटी घेवचे ना म्हूण टॅक्सीवाले ठाम. टॅक्सीवाल्यांच्या बायलांनी आंदोलनाक नेट धरला. ओके, स्ट्रायक बंद केलो जाल्यार कितें जातलें रे बाबा? तूं आमकां येवन मेवतलो? आमी तशें नाका, तुजी आमी आयकची ना. तुवें आमचें आयकपाक जाय. तूं कित्याक हांगा दोन उतरां उलोवंक येनाय? तूं कारासवाडा वयताय मरे हायवे पळोवपाक, सगळें पळोवपाक. पणजे कितले लागीं आसतना तूं येनाय मरे आझाद मैदानार? पण हे आमकां जाय ते फकत गोवा मायल स्क्रेप जाल्ले. जर गोवा गव्हर्मेंट एका राती भितर घडोवंक शकता जाल्यार हे जाल्यार गोवा मायल स्क्रेप करपाक एक वर लागचें ना तुमकां. हांगार येवन जर तुमकां जर भंय दिसता की बाबा कोण कितें करतलो, कितें गाळी मारतलो, हें आमी तुमकां आश्वासन दिता की तुमी आमचे वेचून काडलेले मनीस येयात, तुमकां हांगा वेलकम, येयात आनी आमचे कितें प्रश्न आसात ते सोडोवन दियात फक्त. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. साखळे पालिकेच्या राजकारणात बीजेपीक मोठो धपको बसलो. धर्मेश सगलानीच्या पॅनलान 7-8-0 मतांनी भोमत सिद्ध केले. नगराध्यक्ष यशवंत माडकार गटाचे नगरसेवक भोमत सिद्ध करपा वेळार पावकच ना.
धर्मेशाचे पॅनलातल्या नगरसेवकांक अपात्र थारोवपाचो यत्न चालू असा. दिगंबर म्हणता न्यायव्यवस्थेक लागून आयज लोकशाय वाचली. साखळे सध्या सगळ्यांनी पॅनल फुडे किती काय म्हणून सगळ्यांची नदर. सगळ्या लोकांक कोर्टात वचचे पडतात. आज ही परिस्थिती येयला जाल्यार कॉमन मनीस खंय वयतलो पळय. लास्ट मोमेंटाक पोलिसाचो वापर केलो, लास्ट मोमेंटाक नोटिसी काढल्यो, ड्युटी मिनिस्टराचो वापर केलो आणि आमकां त्रास केले. जितके आमकां तुम्ही त्रास करता तितके आम्ही स्ट्रॉंग जाऊन उभारतले. आणि हे आम्ही जे संघटीत जे जाल्ले असतात लोक साखळेसून हांगासर, ते येणारे विधानसभेच्या इलेक्शनात असेच आम्ही संघटीत रावतले आणि तुका तुझं जागा दाखवून दितले. डिक्टेटरशीप हेच गोंयचे जनतेक जाय काय म्हणून येता ते विधानसभेत. असे जे आमकां साखळे म्युन्सिपाल्टीक गेले 8 दिसांनी आमकां जो त्रास दिला, आमकां प्रत्येक बॉक्सी बद्दल हायकोर्टान धांवचे पडले. पर्सनल घराचे नोटीस आनी कोणाचे नोटीस एलिगेशन्स आर फॉल्स एलिगेशन्स आर हे सगळे पळयतकूच म्हाका जनतेक प्रश्न विचारपाचो आसा, गोंयची जनतेक प्रश्न विचारपाचो आसा की नवी पिढी जेका आमी यंग जनरेशन म्हणटा ते इलेक्शनान पांय दितले फुडें येतले ना. ते बीजेपी एक मॅसेज दिवंक सोदता लोकांक, भयाचे भयानक वातावरण करून सोदतात ते की आमचे अगेन्स्ट गेल्यार तुमचेर केसी घालतले, तुमच्या घराचेर कुत्रे चडयतले, तुमच्या धंद्याचेर येतले, तुमच्या बायलांक ना जाल्यार तुमच्या भावांक ट्रान्सफरी मारतले. हे बीजेपी मॅसेज दिवंक सोदता. नॉट ओन्ली साखळेच्या तर येता ती 5 इलेक्शनां जी जावपाची आसा ह्या फटींग सीएमांक आणि ह्या फटींग बीजेपीक अजिबात मत्त करू नका. एक काउन्सिलराक डिस्कॉलिफाय करपाचो प्रयत्न झालो, आज सकाळी हायकोर्टान ताजेर स्टे दिली. दुसरे काउन्सिलराचेर अरेस्ट वॉरंट काढले, ताका धरून भितर उडोवपाचो प्रयत्न झालो, ताका डिस्ट्रिक्ट कोर्टात वचून एंटिसिपेटरी बेल घेवची पडली. म्हणजे हे सरकार खंयच्या लेवलाचेर वता ते पळयात. आणि म्हणून म्हाका दिसता खरे म्हटलेले ह्या सरकाराक गोयच्या प्रजेचेर राज्य करपाचो नैतिक अधिकार ना. आज ज्युडिशियरीक लागून आमची लोकशाही गोयात वाचली. हायवेच्या कामाक लागून म्हापशा वाठारातली पायपलायन परत फुट्टा. परवरीचो प्लांट एकदा सुरू झालो जाल्यार बार्देसातलो उदकाचो प्रस्न बरे तरेन सुट्टलो म्हूण मुख्यमंत्री उलयलो. मुख्यमंत्र्यान म्हापशेचो आमदार जोशुआ आणि थियेचो आमदार निलकंठाक बरोबर घेऊन म्हापशा करसवाड्यार हायवेचे कामाचे इन्स्पेक्शन केले. म्हापसातलो विषय हो हायवेच्या परत आमच्या कामा खातीर पायपलायन खंय ब्रेकडाऊन जायत असा म्हणून चड प्रॉब्लेम झाला. अदरवाईज म्हापशेचो विषय आमकां खरे परवरीत 4-5 दीस डिले झाला, ते जावपाचेच असा म्हणून तर ते लोक नाटकां करचे असा. काम जावपाचे ऑलमोस्ट फायनल स्टेजीचेर असा, जातले हे खबर असा 4 दिसां भितर. खंय तरी हेवटेन तेवटेन ते जर जाले जाल्यार म्हापसान बरोचसो फरक पडटलो. आमचो आमदार बाब निळकण हळणकरूय हांगासर आसा, तेकाय वचून इश्यूज खबर आसा, त्याची प्रायोरिटीचेर तो रिझॉल्व करपाचो विचार. रस्तो क्रॉस्तो जाल्यार आमी जेन्ना कन्स्ट्रक्शन वर्क करता खंय तरी पायपलायन फुट्टा म्हाका कळटा, आम्ही ती जाता तितके बेगीन रिपेर करून परत दिवपाचो प्रयत्न करता. हांगातल्या स्थानिक लोकांची कंटिन्युअसली डिमांड असा रोड क्रॉस, तांकां ओवरब्रिज जो आसा फ्रॉम इंडस्ट्रियल इस्टेट टू दीस सायड ताजी डिमांड आसा. ॲट प्रेझंट आम्ही दोन्ही सायडींतल्यान सर्वीस रोड आसा आमच्या हांगातल्यान, तांकां म्हणटाले एक देवटेन 1 किलोमिटर परत देवटेन 500 मिटर परत सकयल वचून परत इंडस्ट्री घेवचे पडटा. स्कुलाचो विषय आसा. आमचे स्थानिक आमदार बाब जोशुआ यांनी कंटिन्युअसली माझ्या समोर हो विषय मांडला. त्यांच्यानी सगळ्यांनी जो सुशांत आणि त्या सगळे जण मेळून त्यांच्यानी रिप्रेझेंटेशनही दिला. आमकां वचपाक इतको त्रास जाता, आता 3 महिने झाले आम्ही सोसता. आणि जो MBR आहा पळय, MBRचो जो कॉन्ट्रॅक्टराचे कोण जे भुरगे आहा पळय, त्यांच्यानी सगळे विकते घेतला अख्ख्या गोंय असे दिसता. कित्या खातीर त्यांना जर आम्ही सांगले इवन सेफ्टी बँड बांधा किंवा तुम्ही अथं जर सकयल पळोवंक शकता ऑलरेडी गाडयो पडटा. सेकंड थिंग आमकां वचपाक आता 3 महिने झाले वाट ना, आम्ही तरी आसताना ऍडजस्ट करून वयता कित्याक जाऊ बरो रोड जातलो. इवन आमकां एंट्रीक सुद्धा खंय रोड ना. आता CM येयलो, CM सांगले अशे त्याच्या टायमार ते ओके केले आणि आता फाटल्यान ते सांगता आम्ही कित्याक सेफ्टी बांधतले काय म्हणता. लोकांचे प्रॉब्लेम आहात की हांगासर त्यांना ओवरब्रिज जाय, पण हे ओवरब्रिज जायना म्हणून त्यांनाही खबर आहात, हेंकाय खबर आहात. जस्ट इलेक्शनाच्या पर्पजा खातीर हे बेश्टेच सांगतात की हे ओवरब्रिज करून दिता आणि हे करता म्हणून. पण हांव म्हणटा कितें, तुम्ही लिखित आश्वासन दिया. आम्ही जे आम्ही 2 वर्सां झाली लेटर सगळ्यांच्यो सायनी घेऊन लेटर दिला डिपार्टमेंटाक, त्यांच्यानी येऊन क्लियर सांगला की सगळो तो हे ओव्हरब्रिज करपाक पॉसिबलूच ना. वास्को पालिका वेंचणुके खातीर मुख्यमंत्र्यांनी जाहीरनामो जाहीर केलो.
प्रत्येक जर आपूण निवडून येवपाक जाय म्हणून जाय जाय ते सांगत आसतले, कोण बाजाराव घेतलो, कोण कालूच आनी कोणाचे घेतलो, कोण पार्टी अध्यक्षाचे घेतलो, पण ऑफिशियल कॅन्डिडेट डिक्लेअर आमचे आमदार बाब कालू सांबेदा हेणी जे केल्ले आसा तेच भारतीय जनता पार्टीचे आरोप करपाक जाय म्हणून हे जावना आनी ते जावना ते आरोप करीत रावतले, तितूर काही तथ्य ना. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आता कमर्शियल ब्रेक, रोखडेच मिळूया. गोयात कोरोनाची दुसरी ल्हार खर झाल्या, पॉझिटिव्हिटी रेटूय वाढटा. हे फाटभुयेर सरकारान बोर्डाची एग्जाम फुडें तरी धुकलची ना जाल्यार ऑनलायन एग्जाम तरी घेवची म्हूण भुरग्यांनी मडगांवां पालिके मुखार आंदोलन केलें. सरकारान भुरग्यांच्या जिवा कडेन खेळचें न्हय, पब्लीक ट्रान्सपोर्ट SOP पाळिना अशा वेळार भुरग्यांक म्हारग पडूंक येता. ऑनलाईन चालतात ना एक्झामी ऑनलाईन ओके बट चलता किती चलता बट नॉट ऑफलाईन एक्झाम रिस्क करपा मेळना न्ही कोणाक लाय सांगा द बोर्ड्स टू कॅन्सील ऑर वी वॉन्ट एन ऑनलाईन एक्झाम ऑर दे शूड बी पोस्टपोन एक्झाम घेऊपूच जाय जर इंग्लिश टायम कंडक्ट करपूच जाय जर ऑनलाईन एक्झाम रायता. कुडचडेचो नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकारा आडचो अविश्वास थाराव 9-8 पास झालो. विश्वास सावंताचे पॅनल जिकले. आता नवो नगराध्यक्ष थारोवपा खातीर DMA दीस थारायतलो. बाळकृष्ण नगराध्यक्ष जातसावन ताचे गोवटेर अपात्रतायेची तलवार आशिल्ली. कुडचडेचो आमदार मंत्री निलेश काब्राल म्हणटा आता सगळ्यांनी मेळून काम करूंक जाय. की त्यांना मिसगाईड केले, कोणीतरी मिसगाईड केले आणि ते मिसगाईड हे 15 आता मिसगाईड जे आशिले हे मिसगाईड एलिमेंट करून त्यांना परतून कॉन्फिडन्सान घेऊन त्यांनी एकमेकांच कॉन्फिडन्स घेऊन त्यांनी आज हो सक्सेसफुल नो कॉन्फिडन्स मोशन त्यांनीच केलं असं हाय नी मला काही संबंध ना हे देवधारी ऑनलाईन ओन बिकॉज खरी दे फेल डे मिसगाईडेड बाय संबडी अँड दॅट मिसगाईडिंग फॅक्टर हॅड लेड टू दॅट पर्टिक्युलर थिंग विच हॅपन ऑन द 1st of April. सो आज ज्यो गोष्टी झाल्या इट इज अ कॉमन डिसिजन त्यांचेच दे हॅव स्टेड टुगेदर अँड आय कॉन्ग्रॅच्युलेट दॅम दॅट अल्टिमेटली डेव्हलपमेंट सगळे मेग वांगडा राहून जे करू शकता असं तुटून फुटून ते करू शकना. आज हांवें ते मोशन डिस्कशन केले नंतर ते मोशन पास झाले असा 9-6 जाऊन चेअरपर्सन जो आशिल्लो ओडरकर ताका आता चेअरपर्सन जावपाची ही कॅनॉट कंटिन्यू एज अ चेअरपर्सन. सर चेअरपर्सना वोटिंग केन्ना जातले? चेअरपर्सनाचे वोटिंग डायरेक्टर परमनंट डेव्हलपमेंट शेड्यूल तयार करतलो ताकाय चीफ ऑफिसर विल बी एक्सेप्टिंग द नॉमिनेशन्स आणि त्याच्या नंतर डेट फिक्स जाईन परत इलेक्शन जातले. कुडचड्यार जर तर सालवार करपाक जाय, कुडचड्यार जर तर आमकां कुडचडकार म्हणून कुडचडकारांक जर तर रिस्पेक्ट मेळपाक जाय जाल्यार आमकां कुडचडकारांक आमकां आमचो स्वाभिमान आमकां परतून हाडचो पडटलो आणि ते हाडपाक लागून हांव हरेक प्रयत्न करतलो. विधानसभा निवडणूक डेफिनेटली
सरकार गार्बेजा वेल्यान गरज नसताना राजकारण करता. संसदा वेलो गार्बेज इशू काय न्हू कसो जाग्यार घालूं येता आसलो. सरकारान सगळें शॉर्टकट जाग्यार घालचे म्हूण आमी मागिनात. सगळें कायदेशीर आनी ठोस उपाय करून जाग्यार घालचे म्हूण विजय म्हणटा. गोवा फॉरवर्डान तांच्या उमेदवारां खातीर फातोड्डा फर्स्ट म्हूण जाहीरनामो जाहीर केलो. 35 tons dry waste, 35 tons wet waste. The wet waste is the issue. Now, how are you going to treat this wet waste? Fomento had a formula called the... Winrow composting. Winrow composting was their formula, in which the cycle was of 45 days. So, after a certain period of time, you would start getting smell. So you need a system in which daily waste is treated and digested on the same day, so that the waste does not come, well, smell does not come, for which the only solution appears to be biomethanation plants. Biomethanation is basically a process in which you transform the waste into energy, into power, waste to power. Now it could be in the form of, it could be in the form of gas, it could be CNG, it could be directly electricity, anything, but basically waste to power. So these biomethanation plants were suggested by the Solid Waste Management Corporation, which is incidentally led by the Chief Minister of the state. He is the chairman of the corporation. After all studies, the chief minister finally came up with a thing that they don't have the money for it. Decision taken was to put seven modular plants of 5 TPD, means 5 tons per day. 7 into 5 is 35. Why were they modular? They were modular because the government intended to have a centralized facility for garbage management at Verna on lines of Saligaon. Now, which meant that one day Sonsodogus would disappear and it would be property of the municipality. We are not asking for a shortcut. We are asking for a legally tenable solution for which we are wanting to spend money. But the government is sleeping on it because the government wants to make politics out of garbage. Amcho motto is Fatwarda first. Ajay Skadir, ami manifesto release, model Madgawa Barbar. मडगाव सिव्हिक अलायन्स असून पसून त्यांच्या बरोबर आम्ही मॅनिफेस्टो रिलीज करू ना, बिकॉज दिस इज अ फातोर्डा सेंट्रिक मॅनिफेस्टो हूज मोटो इज फातोर्डा फर्स्ट. वी आर प्रॉमिसिंग, वी हॅव आउटलाईन्ड अवर अचीवमेंट्स अँड वी हॅव गिवन अवर टार्गेट्स फॉर अ फास्ट ट्रॅक डेव्हलपमेंट. संसदो नगरपालिका डिजिटायझेशन सिटीजन सेंटर अशी आश्वासनां दिवन बीजेपीचे वायब्रंट मडगांव पॅनलान जाहीरनामो जाहीर केलो. मडगांवकारांनी ह्या पॅनलाचेर विश्वास दवरचो म्हणून बीजेपी फुडारी दामू नायकान उलो मारला. हो तसो मॅनिफेस्टो पळयत जाल्यार हो लोकांच्या मनांतलो. गेली कितलीशी वर्सां आमचे मडगांव कांयच काम झालें ना, फातोडान कांयच जालें ना, आणि जे ज्या लोकांच्या मनात उणीव उरिल्ल्यो तो म्हणल्यार हो आज वायब्रंट मडगांव आणि बीजेपी पार्टीचो सपोर्टेड बाय बीजेपी पार्टीचो हो मॅनिफेस्टो असा. पूर्ण बहुमतातले पॅनल गेले टायमार दिले बरे गेले, कांयच ताजे फाटल्यान हांव रडना, कांयच आम्ही उलयनात, पण त्या पॅनलान हाडिल्लो एक प्रोजेक्ट दाखयात, जागे जायात म्हणून आम्ही हात जोडून मागतात गोंयकाराकडे. आमचे मडगांव, आमचे स्वप्नातले मडगांव, मटग्रामस्थांचे मडगांव, आणि त्या मडगांव हे करपाक लागून ज्या वेळाचेर मडगांवचे ह्यो विभूती जेन्ना हांगा येऊन बसतात, फिनिताई असतली, राजेंद्र तालक असतलो, सुदन नायक असतलो, बिपीन कंटक असतलो, हांचे सगळ्यांक जर दिसता की हे एक वेगळे तरेचे मडगांव जावचे आणि ते मडगांव करपा खातीर आम्ही तुमकां उलो मारतात. वायब्रंट मडगांव हे ही गरज असा. 5 वर्सां एकदा विषय एकदा विचार करून पळयात, 5 वर्सां. गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडचे मडगांव ब्रांच शिफ्ट केल्या. नव्या वास्तूचे उक्तावण झाले. उक्तावणाक नाबार्डाची जनरल मॅनेजर उषा रमेश आशिल्ली.
गोयकारांची बँक गोयकारांचो बरो प्रतिसाद मेळटा, बोर्ड बरे काम करता म्हण तिणे तोखणाय केली. ये एक बैंक है जिसका सीडी रेशियो माने क्रेडिट डिपॉजिट रेशियो बाकी बैंकों से बेहतर है 65% जो किसी और बैंक का नहीं है गोवा में. तो गोवा स्टेट कोऑपरेटिव बैंक का इतना कंट्रीब्यूशन है गोवा स्टेट के लिए. बैंक अभी अच्छा चल रहा है और ये बोर्ड आने के बाद और भी अच्छा चल रहा है. काफ़ी इंटरेस्ट ले रहे हैं बोर्ड मेम्बर्स अपने बैंक के बेहतर होने के लिए. ही ब्रांच आमची 1964 स्टार्ट झाली ही कोमदास बिल्डिंगी. आज कोमदास बिल्डींग जी आसा ही कोमदास बिल्डींग डिटोरेटेड कंडीशन आसा आनी ताका लागून आमी त्या ब्रांचीचे शिफ्टींग जे आसा ते शिफ्टींग हांगा ह्या जाग्या भितर केल्ले कडेन आसा. जी पंजाब सिंध डेरी आसा ताज्या कमेंटो ऑफिसाकडेन वता आसतना हांगाच आसा मेन रोडा वयल्यान 10 मिटरांचेर एक प्रिमायसीस आमची आतां आमी केल्ले कडेन आसा. पळय प्रचस्त प्रिमायसीस आसा आनी ही प्रिमायसीस आसा आमचे ओनर आयजन झेवियर झेवियराची प्रिमायसीस ताणें आमकां बरी मोठ्या मनान दिली. हांव ह्या ब्रांचीचो परत एकदां जो बिजनेस आसा तो तसोच चालू करून ही ब्रांच भरभराट येवची तशीच आमची जी रिकवरी आसा ती जावची अशें मागतां. आमचे सगळे बँकाचे स्टाफ डायरेक्टर आनी जे आमचे कस्टमर आसात तांकां म्हजें सगळ्यांक अपील आसा, कळकळीची विनंती आसा की तेणी जो कोरोनाचो आतां वॅक्सिनेशन डोज आसा तो सगळ्यांनी ॲडमिनिस्टर करून घेवचो. बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंटाची वॅबसायट, ट्विटर ॲप, फेसबूक पेज, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲप. चार चौगात मास्क घालात, विस्कळ भवात, वाशीन घेयात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.